वेलकम स्टूडेंट, वी विल स्टार्ट प्रैक्टिस सेट 4.2 ऑफ चैप्टर नंबर 4 फाइनेंशियल प्लानिंग. क्वेश्चन नंबर 1, चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000 एट द टाइम ऑफ परचेस एंड कलेक्टेड GST रुपीज 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by the Chetna store. Tatikani, jo GST purchase kartana dyava lagto to इनपुट टैक्स आणि जो GST सेल करताना कलेक्ट केला जातो तो आउटपुट टैक्स असतो. सो राइट आउटपुट टैक्स इज इक्वल टू त्या ठिकाणी GST रुपीज 1,22,500 हा आउटपुट टैक्स येईल रुपीज 1,22,500 एंड इनपुट टैक्स. इनपुट टैक्स म्हणजे जो GST परचेस करताना भरावा लागतो तो. सो रुपीज 1,05,000 हा इनपुट टैक्स म्हणजेच इनपुट टैक्स क्रेडिट, इन शॉर्ट ITC. ITC मीन्स इनपुट टैक्स क्रेडिट रुपीज 1,05,000. नाउ टू फाइंड आउट द GST पेएबल बाय चेतना स्टोर. सो GST payable is equal to output tax minus ITC. So it is equal to output tax is 1,22,500 and ITC is 1,05,000. Subtract this, then we get 0 minus 0, 0, against 0 minus 0, 0, 5 minus 5, 0, 2 minus 0 means 2, 2 minus 0, 2, and 1 minus 1 is 0. So it is 22,000. So write the answer. The GST payable by Chetna stores is rupees 22,000. Question number 2. The question number 2 is, Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed? What is the amount of GST payable? So first write output tax. Here output tax is equal to, output tax means GST paid at the time of purchase. So it is output tax means the
GST paid at the time of collection. आउटपुट टैक्स म्हणजे ज्यावेळेस वस्तु सेल करताना जो कलेक्ट केला जातो तो आउटपुट टैक्स म्हणजे या ठिकाणी आउटपुट टैक्स येणार आहे रुपीज 14,750 आणि इनपुट टैक्स म्हणजे द टैक्स पेड ऐट द टाइम ऑफ परचेस म्हणजे वस्तु परचेस करताना किती टैक्स GST पेड केला होता पा रुपीज 12,500 म्हणजेच इनपुट टैक्स क्रेडिट देअरफोर ITC इज इक्वल टू रुपीज 12,500 अँड सेकंड व्हॉट इज द अमाउंट ऑफ GST पेएबल द GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टैक्स माइनस ITC सो आउटपुट टैक्स इज 14,750 एंड इनपुट टैक्स इज 12,500 सो 0 - 0 = 0 5 - 0 = 5 7 - 5 = 2 4 - 2 = 2 एंड 1 - 1 = 0 सो GST पेएबल इज 2,250 सो राइट द आंसर फर्स्ट द अमाउंट ऑफ ITC द अमाउंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड इज रुपीज 12,500 एंड सेकंड द अमाउंट ऑफ GST पेएबल इज रुपीज 2,250 अब क्वेश्चन नंबर 3 अमीर इंटरप्राइज purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Bros and collected GST on rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Bros and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. आता या एक्झाम्पल मध्ये ही जी ट्रेडिंग आहे ती पहा एक म्हणजे अमीर एंटरप्राइजेस त्याच्यानंतर अकबारी ब्रॉस आणि तर तिसरा आहे मैनाक फूड अशी ही ट्रेडिंग चेन आहे आता फर्स्ट फॉर अमीर एंटरप्राइज फॉर अमीर एंटरप्राइज तर अमीर एंटरप्राइजने परचेस करताना जो टॅक्स भरला तो इनपुट टॅक्स म्हणजे जो GST भरला तो इनपुट टॅक्स आणि सेल करताना आता ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबारी ब्रॉस म्हणजे सेल केल्यानंतर जो GST भरलेला आहे तो GST जो असतो तो कलेक्ट केलेला जो GST असतो तो आउटपुट टॅक्स म्हणजे या ठिकाणी आउटपुट टॅक्स फॉर अकबारी एंटरप्राइजेस इज रुपीज 4,100 आणि इनपुट टॅक्स जो आहे म्हणजे परचेस करताना तो आहे रुपीज 3,800 हा इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट ITC इज रुपीज
3,800. Now, first find the amount of GST payable. Now, GST payable is equal to output tax minus ITC. So, it is equal to output tax is 4,100 and ITC is 3,800. So, this difference is rupees 300. Then also find the CGST and SGST. Now, CGST and SGST are equal, and that is equal to GST upon 2. So, it is equal to 300 upon 2 is equal to rupees 150. 300 chapitil 150. This is for Amira Enterprises. And next, he sold those bottles to Akbari Bros. Now, for Akbari Bros, output tax is equal to rupees. Baga example madhe, he sold those bottles to Akbari Bros and collected GST on rupees 4,100. म्हणजे हा अकबारी ब्रॉससाठी इनपुट टॅक्स होईल. अँड मयंक फूड कॉर्नर परचेस दीज बॉटल फ्रॉम अकबारी ब्रॉस अँड पेड जी एस टी ऑफ रुपीज 4,500. हा 4,500 हा अकबारी ब्रॉससाठी आउटपुट टॅक्स होईल 4,500. कारण अकबारी ब्रॉसने पुढं मयंक फूडला ते सेल केलेले आहे. आणि इनपुट टॅक्स जो आहे तो इनपुट टॅक्स येईल रुपीज 4,100. इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट, दॅट इज रुपीज 4,100. नाऊ जी एस टी पेएबल is equal to output tax minus ITC. Now, output tax is 4,500 and input tax is 4,100. So, it is equal to rupees 4,500 minus 4,100, then we get rupees 400. Hey, Akbari Brosni GST paid केलेला होता. त्याच्यानंतर सी जी एस टी अँड एस जी एस टी हा इक्वलच असेल, अँड दॅट इज इक्वल टू 1/2 टाईम द जी एस टी. सो टी इट इज इक्वल टू 1/2 इंटू 400. सो इट इज इक्वल टू रुपीज 200. म्हणजे या ठिकाणी अमीर एंटरप्राइजेससाठी जी एस टी पेएबल आहे रुपीज 300 आणि सी जी एस टी आणि एस जी एस टी आहेत रुपीज 150. फॉर अकबारी ब्रॉस जी एस टी पेएबल रुपीज 400 अँड सी जी एस टी इज इक्वल टू एस जी एस टी इक्वल टू रुपीज 200.